नमस्कार, मी श्वेता आरज. 1 ऑगस्ट पासून मासेमारी हंगाम सुरू झाले असून मांसाहार खवय्यांना आवडत्या अशा पापलेट माशाची आवक सुरू झालीय. मात्र टाळेबंदीमुळे माशांच्या निर्यातीचा व्यवसाय अजूनही अपेक्षित प्रमाणात सुरू न झाल्याने निर्यातदारांनी पापलेट माशांची खरेदी सुरू केली नाही. परिणामी पापलेटचे घाऊक खरेदी दर अजूनही निश्चित झाले नाहीत. साठपाटी आणि मुरबे या भागातील मच्छीमारांकडून डालडा पद्धतीने पापलेटची मासेमारी केली जाते. ऑगस्ट ते डिसेंबर या दरम्यान पापलेटची आवक अधिक प्रमाणात असते. पश्चिम किनारपट्टीवर मिळणाऱ्या पापलेटपैकी अधिकतर पापलेटची साठपाटी भागातील मच्छीमार मासेमारी करीत असून येथील अधिकतर पापलेट निर्यात होत असते. साठपाटी येथील सहकारी मच्छीमार संस्थांच्या माध्यमातून निर्यातदारांसाठी पापलेटचे घाऊक खरेदी दर निश्चित केले जातात आणि त्या अनुषंगाने नायगाव, वसई आणि इतर भागातील पापलेटचे दर साठपाटीच्या दरांच्या अनुषंगाने निश्चित होत असतात. मुंबई येथून माशांची निर्यात कमी प्रमाणात होत असल्याने गेल्या काही वर्षांपासून साठपाटीच्या मच्छीमार संस्था गुजरात राज्यातील वेरावळ, पोरबंदर भागातील निर्यातदारांमार्फत पापलेटची निर्यात करतात. गुजरात मधून होणाऱ्या 3,700 कोटी रुपयांच्या मासेमारी निर्यातीपैकी 2,500 कोटी रुपयांचे मासे चीन मध्ये निर्यात केले जातात. कोरोनामुळे चीन मध्ये निर्यात होणाऱ्या माशांचे प्रमाण घटले. तसेच बांगलादेश मधून येणाऱ्या मालावर चीनने आयात शुल्क आकारणी बंद केल्याने भारताच्या निर्यातीवर त्याचा परिणाम झालाय. त्यामुळे निर्यातदारांनी पापलेट माशांची उचल करण्यासाठी उत्सुकता दाखवली नाही. एकीकडे मासेमारीला प्रारंभ झाला असून पापलेट आणि इतर माशांची आवक सुरू आहे. मासेमारी हंगाम सुरू होण्यापूर्वी पापलेटचे दर निश्चित केले जातात. मात्र निर्यातदारांनी दर निश्चित केले नाही. 1 सप्टेंबरच्या सुमारास पापलेटचे दर निश्चित करण्याबाबत सांगत असून नवीन दर निश्चित होईपर्यंत जुन्या दराच्या अनुषंगाने उचल करावी अशा प्रयत्नात मच्छीमार संस्था आहेत. तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा. नमस्कार.